अठराशे एकावन्नमध्ये वॉल्कर्ट ग्रेब्रुडर्स नावाच्या एका कंपनीने म्हणजे वॉलकर्ट ब्रदर्स ह्याची स्थापना एकाच वेळी दोन शहरात झाली स्वित्झर्लंडमधल्या थर आणि भारतामधल्या मुंबईमध्ये स्थापनेपासूनच्या सगळ्या निगेटिव्ह त्यांनी इकडे जपून ठेवलेल्या आहेत आणि तुमच्या आजी किंवा आजोबांनी इकडे फोटो घेतला असेल तर त्याची प्रत तुम्हाला इकडे नक्की मिळू शकेल साधारण पन्नास वर्षापूर्वी वर्दिनी कारवस्ते नावाची एक मराठी बाई आपल्या मुलीला इकडे फोटोग्राफ काढून घेण्याकरता घेऊन आली होती तेव्हा रणजितजींनी या मुलीला बघून सांगितलं की हिच्यामध्ये एक मोठं मॉडेल बनण्याची क्षमता आहे नमस्कार माझं नाव आहे भरत गोठोस्कर आणि आपण बघत आहात गोष्ट मुंबईची गेले दोन भाग आपण बॅलाड इस्टेट या परिसरामध्ये फिरत आहोत तर तुम्हाला आठवतंय आपण एका आठ डेको पेट्रोल पंपबद्दल बोललो होतो तो माझ्या डावीकडेच आहे आणि आपण ब्रिटानियाबद्दल बोललेलो दोन कोंबड्यांची कथा ते माझ्या उजवीकडेच आहे आणि माझ्या पाठी जो रस्ता जातो तिकडे जाऊन जर तुम्ही उजवीकडे गेलात तर तीन उद्योग समूह भारतीय आपण पाहिलेले होते तुम्हाला आठवते तसंच आज आपण तीन विदेशी उद्योग समूहांची मुख्यालयं हो बघणार आहोत तर माझ्याबरोबर या चला पहिली इमारत आहे एका स्विस कंपनीची हो स्वित्झर्लंडचीच इतिहासकार आपल्याला सांगतात की मुंबईला एक मोठं शहर बनवण्याकरता कापसाच्या वापराचा खूप मोठा वाटा होता हा कापूस मुंबईमध्ये गुजरात आणि विदर्भमधून यायचा आणि इकडून तो इंग्लंडला निर्यात व्हायचा तिथल्या गिरण्यांमध्ये कापड बनवण्याकरता इंग्लंडमधलं हे औद्योगिकरण बघून स्वित्झर्लंडमधल्या विंटर तर शहरातले जे व्यापारी होते त्यांना पण वाटलं की त्यांनी इकडे कापड गिरण्या सुरू केल्या पाहिजे पण त्यांची एक समस्या होती की उत्तर युरोपामध्ये थंड हवामान असल्यामुळे तिकडे कापसाचं उत्पादन होत नाही मग त्यांनी कच्चा माल कुठून आणायचा हे ठरवण्याकरता वेगवेगळ्या देशांना भेटी दिल्यात त्यात ते त्यांना कळलं की भारतातला कापूस चांगला आहे आणि भारतातला कापूस जर स्वित्झर्लंडपर्यंत न्यायचं तर त्याच्याकरता सगळ्यात उत्तम बंदर हे मुंबई आहे अठराशे एक्कावन्नमध्ये वॉलकर्ट ग्रेब्रुडर्स नावाच्या एका कंपनीने म्हणजे वॉलकर्ट ब्रदर्स ह्याची स्थापना एकाच वेळी दोन शहरात झाली स्वित्झर्लंडमधल्या विंटरथर आणि भारतामधल्या मुंबईमध्ये मुंबई सोडलं तर भारताच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये त्यांची कार्यालयं होती पण मुंबईनंतरचं त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं जे कार्यालय होतं ते होतं विदर्भामध्ये खामगावला खामगावला असलेल्या वॉलकट प्रेसमध्येच इथला कापूस दाबून त्याची बंडलं बनवली जायची आणि त्याच्यात शिक्का लागायचा व्ही बी व्ही बी म्हणजे वॉलकट ब्रदर्स आणि तेच चिन्ह माझ्या पाठी असलेल्या त्यांच्या मुख्यालयाच्या वरती तुम्हाला दिसत आहे व्ही बी तुम्ही जर विदर्भामध्ये राहत असाल तर तुमच्या आजी आजोबांना कदाचित वॉलकॉट ब्रदर्सबद्दल नक्की माहिती असेल साधारण शंभर वर्षापूर्वी ही कंपनी वॉलकॉट घराण्याच्या जाव्याच्या हातात गेली ज्याचा आडनाव होता राईनहाट तरी त्यांनी कंपनीचं नाव बदललं नाही स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर पन्नासच्या दशकामध्ये ह्यांनीच एक वॉलकॉट फाउंडेशन नावाची सेवाभावी संस्था बनवली जी अजूनही आरोग्य आणि शिक्षणाकरता भारतामध्ये कार्यरत आहे साधारण पंचवीस वर्षापूर्वी जेव्हा वॉलकट ब्रदर्सनी कापसाचा धंदा बंद केला तेव्हा ह्या धंद्यातले ते सर्वात मोठे पाच व्यापाऱ्यांपैकी एक होते तुम्हाला कदाचित ऐकून आश्चर्य वाटेल की वॉलकट ब्रदर्स आणि टाटा यांचं एक जॉईंट वेंचर होतं जो ब्रँड अजूनही भारतामध्ये उपलब्ध आहे तुम्हाला कळलं असेल कुठला वॉलकट टाटा एकत्र केलं की वॉल्टास आता चला स्वित्झर्लंडहून डेन्मार्कला जाऊ आपल्याला शाळेत शिकवलं जातं की फ्रेंच डच पोर्तुगीज आणि इंग्रज भारतामध्ये व्यापार करायला आले आणि नंतर राज्यकर्ते झाले पण खूप कमी लोकांना माहिती आहे की दक्षिण भारतामध्ये डेन्स म्हणजे डेन्मार्कून आलेल्या लोकांची एक वसाहत होती जिचं नाव होतं ट्रँकबार पहिल्या महायुद्धानंतर मुंबईच्या औद्योगीकरणाचा जो वेग होता तो वाढू लागला होता आणि त्यामुळे इकडे चांगल्या इंजिनियर्स म्हणजे अभियंत्यांची गरज होती युरोपमधल्या वेगवेगळ्या वेग देशातून इंजिनियर्स इकडे नोकरी करता येऊ लागले एकोणीसशे तीसच्या दशकामध्ये सोरेन आणि हेनिंग अशा नावाचे दोन इंजिनियर्स हे डेन्मार्कहून भारतामध्ये आले होते ते डेअरी व्यवसायामध्ये लागणाऱ्या यंत्राचे तज्ज्ञ होते आणि त्यांनी एक अशी कंपनी बनवली होती जी अशी यंत्र भारतामध्ये डेन्मार्कहून आयात करेल बॅड बॅडलकेच खराब था मुंबईत आले आणि द्वितीय महायुद्ध सुरू झालं त्यांच्या सगळ्या महत्त्वाकांक्षी योजना बारगळल्यात पण इंग्रजीमध्ये म्हणतात ना नेसेसिटी इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन तसंच काहीसा झालं इंजिनियर हा इंजिनियर असतो जरी तो डेअरीच्या यंत्राचा तज्ज्ञ असला तरी जहाजांची दागदुजी तर नक्कीच करू शकतो त्यांनी हाच धंदा निवडला युद्धामुळे जर्मनीहून आलेल्या इंजिनियर्सना एक शत्रूचा छापा पडला आणि त्यांना आपल्या मायदेशी परत जावं लागलं मग नंतर हा कंट्राच सोरेन आणि हेनिंग यांना मिळाला कालांतराने या कंपनीची ख्याती मुंबईच्या उद्योग जगतात वाढतच गेली तुम्ही म्हणाल या कंपनीचं नाव नक्की काय आहे ओ खरं म्हणजे त्या दोन इंजिनियर्सची आडनावच या कंपनीचं नाव आहे आपण मराठी लोक कसं करतो शहाडे आठवले आणि कंपनी तसंच त्यांनी केलं त्यांची पूर्ण नावं आहेत हेनिंग लार्सन आणि सोरेन ट्युब्रो म्हणजेच लार्सन अँड ट्युब्रो आजकाल भारतामध्ये एल एन टीला कोण ओळखत नाही जरी एल एन टीचं मुख्यालय माझ्या पाठी असलं तरी स्वातंत्र्यानंतर पंचावन्न एकरचा एक मोठा भूखंड त्यांनी जवळ विकत घेतला आणि त्यांची प्रगती तिकडूनच सुरू झाली भारत सरकारच्या विविध वैज्ञानिक प्रकल्पामध्ये एल एन टीनी सक्रिय सहभाग घेतला मग ते होमी भाबांचं अणुऊर्जा प्रकल्प असो किंवा विक्रम साराबाई ह्यांचं अंतराळ संशोधन असो जरी मुळात एल एन टीचं प्राबल्य अवजड उद्योगामध्ये असलं तरी कालांतराने त्यांनी वित्त ऊर्जा बांधकाम आणि माहिती तंत्रज्ञान ह्याच्यामध्ये विस्तार केला स्वित्झर्लंड आणि डेन्मार्कला भेट दिली आता बगदादला जाऊया इराकची राजधानी आहे बगदाद आणि तिकडूनच भारतामध्ये आला ससून परिवार पण पर तुम्ही म्हणाल की मागच्या एका गोष्ट मुंबईच्या भागामध्ये मी डेव्हिड ससूनबद्दल बोललो होतो खरं आहे पण आज मी त्यांच्या पुढच्या पिढींबद्दल बोलणार आहे जे अंबानींच्या घरात झालं तेच डेव्हिड ससूनच्या घरातही त्यांच्या मृत्यूनंतर झालं दोन्ही भाऊ भांडू लागले डेव्हिड ससून अँड कंपनी ह्याची कमान मोठ्या भावाच्या हातात गेली ज्याचं नाव होतं ॲल्बर्ट ससून आणि धाकट्या भावानी स्वतःची कंपनी चालू केली ज्याचं नाव होतं ई डी ससून अँड कंपनी ज्याचंच मुख्यालय आपल्या पाठी आहे आणि आता त्याचं नाव आहे एन टी सी हाऊस कालांतराने धाकट्या भावाची कंपनी मूळ कंपनीच्या तिप्पट आकाराची झाली साधारण शंभर वर्षापूर्वी इलियास ससून ह्यांचे नातू सर विक्टर ससून हे या कंपनीचे अध्यक्ष झालेत विक्टर जास्ती करून चीनमधल्या शांघाय शहरामध्ये राहायचेत आणि तिकडेच त्यांनी तरी भव्य इमारती बनवल्यात आणि कॅथे नावाचं सुप्रसिद्ध हॉटेलही सुरू केलं अफूच्या व्यवसायापासून बनवलेला पैसा त्यांनी नंतर मुंबईमध्ये वेगवेगळ्या कापड गिळण्या बनवण्याकरता बनवलं एकेकाळी त्यांच्या पंधराहून अधिक कापड गिळण्या मुंबईमध्ये होत्यात आणि माझ्या पाठी जे आहे तेच त्यांचं मुख्यालय होतं आता जिकडे दादरला बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक उभं राहणार आहे ती इंदू मिल एकेकाळी ई डी ससून आणि कंपनीचीच होती आणि ह्याच मिलच्या आवारामध्ये होता सर विक्टर ससून ह्यांचा खाजगी बंगला हल्लीचा बंगला पाडण्यात आला जर त्याचं जतन करून तो स्मारकाचा एक भाग झाला असता तर मला खूप आनंद झाला असता विक्टर ससून ह्यांना छायाचित्र काढण्याचा छंद होता म्हणून त्यांनी हॅमिल्टन नावाचा एक स्टुडिओ शिमल्यामध्ये सुरू केला होता एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये हा स्टुडिओ त्यांनी मुंबईमधल्या त्यांच्या मुख्यालयात आणला आणि तो इकडे अजूनही कार्यरत आहे ब्रिटिशांच्या काळामध्ये बॉम्बे प्रेसिडेन्सीचा म्हणजे मुंबई प्रांताचा हा अधिकृत स्टुडिओ असल्यामुळे जेव्हा नवा गव्हर्नर यायचा तेव्हा त्याला फोटो काढण्याकरता इकडेच यावं लागायचं दुसऱ्या महायुद्धानंतर ससून परिवाराने भारतामधला धंदा हळूहळू गुंडायला सुरुवात केली आणि नंतर विक्टर ससून स्वतःहून जाऊन बहामा इथे स्थायिक झाले तेव्हा हा स्टुडिओ रणजित माधवजी नावाच्या फोटोग्राफरने चालवायला घेतला आणि आता त्यांच्या कन्या अजिता माधवजी ह्याचा व्यवसाय बघतात स्थापनेपासूनच्या सगळ्या निगेटिव्स त्यांनी इकडे जपून ठेवलेल्या आहेत आणि तुमच्या आजी किंवा आजोबांनी इकडे फोटो घेतला असेल तर त्याची प्रत तुम्हाला इकडे नक्की मिळू शकेल साधारण पन्नास वर्षापूर्वी वर्दिनी कारवस्ते नावाची एक मराठी बाई आपल्या मुलीला इकडे फोटोग्राफ काढून घेण्याकरता घेऊन आली होती तेव्हा रणजितजींनी या मुलीला बघून सांगितलं की हिच्यामध्ये एक मोठा मॉडेल बनण्याची क्षमता आहे मग सगळे मॉडेलिंग करतात तेव्हा करतात तसंच तिने केलं मग त्या मुलीनी मिस इंडिया स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि दुसऱ्या क्रमांकावरती आली कालांतराने मिस एशिया पॅसिफिक इंटरनॅशनल ही पदवी मिळवणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आणि त्यानंतर तिने तेच केलं जे बहुतांश मिस इंडिया करतात ते म्हणजे बॉलिवूडमध्ये पदार्पण तुम्हाला कदाचित कळलं असेल मी कोणाबद्दल बोलत आहे हो झीनत अमान पण किती लोकांना माहिती होतं की जिना तमनचा आजोळ मराठी आहे ते हा मुंबईमधला सगळ्यात जुना फोटो स्टुडिओ आहे का तर नाही ह्याच्यापेक्षा जुने स्टुडिओ म्हणजे काळबादेवीला असलेला इंडियन आर्ट स्टुडिओ आणि चिराबाजारमधला वॅनगार्ड पण त्याच्याहून जुने स्टुडिओज होते हरिचंद चिंतामण आणि नारायण दाजी खरं म्हणजे ही दोन मराठी माणसं ही भारतातल्या पहिल्या छायाचित्रकारांपैकी होती ह्याच्यावरती आपण एक स्वतंत्र भाग लवकरच बनू आजचा तीन विदेशी मुख्यालयांचा भाग तुम्हाला कसा वाटला हे खालती कॉमेंट बॉक्समध्ये नक्की टाका आणि जर तुम्हाला खूपच आवडला असेल तर तुमच्या नातेवाईकांच्या बरोबर आणि मित्रांबरोबर शेअरही करा गेली सात दशक हा इंग्रज राजा आणि त्याचा राजपुत्र एका झोपडीमध्ये बंदिस्त आहे असं सांगितलं जातं की बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मरणार्थ उभारलेला हा पहिला पुतळा आहे जेव्हा मोजमाप करण्याकरता मेट्रिक प्रणाली आली तेव्हा फूट आणि मीटर ह्याच्यामध्ये काय संबंध आहे हे दाखवण्याकरता फलक इथल्या भिंतीवरतीच लावला गेला